कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी 22 मार्च रोजी असणारा जनता कर्फ्यू दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये स्वयंस्फूर्तीनं कडकडीतपणे पाळण्यात आलाय. गजबजलेल्या बाजारपेठेमध्ये वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावरती यावेळी शुकशुकाट दिसून आलाय. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी स्वतःबरोबरच दुसऱ्यांना देखील जपण्यासाठी स्वयंस्फूर्तीनं नागरिकांनी घरातच राहणं पसंत केलं होतं. परिणामी नाशिक कळवण राज्य मार्गावर आणि मुंबई आग्रा महामार्गावरती आणि तालुक्यातील वणी, खेडगाव, मोहाडी, ननाशी, जाणूरी आदी बाजारपेठ असलेल्या खेड्यामध्ये देखील शुकशुकाट दिसून आलाय. दिंडोरी शहरामधील सर्व व्यवहार सकाळपासूनच बंद होते. या जनता कर्फ्यूच्या काळामध्ये नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता 14 तास घरामध्येच थांबून कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन प्रांताधिकारी डॉक्टर संदीप आहेल, तहसीलदार कैलास पवार आणि पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांनी केलंय. सुखदेव खुर्द, C24 तास, दिंडोरी, नाशिक. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.